विविध खेळांच्या स्पर्धेत स्पर्धा म्हणून न खेळता खेळ म्हणून खेळावे. स्पर्धेत हार जीत होते तर खेळातून आनंद मिळतो. सांघिक आणि वैयक्तिक खेळातून जीवनाला शिस्त लागते. जे खेळाडू असतात ते जीवनात शिस्तीने वागून यशस्वी होतात, असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले. संजीवनी KBP पॉलिटेक्निक आयोजित व इंटर इंजिनिअरिंग स्टुडंट स्पोर्ट्स IDSSA महाराष्ट्र राज्य प्रायोजित W5 झोन अंतर्गत अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे व नंदुरबार या 6 जिल्ह्यातील पॉलिटेक्निक व डी फार्मसी संस्थांमधील मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज मंगळवारी संजीवनी कॉलेजच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉक्टर मनाली अमित कोल्हे यांनी या शानदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सचिव AD अंत्रे, डायरेक्टर DN सांगळे, प्राचार्य AR मिरीकर, क्रीडा स्पर्धाच्या समन्वयिका प्राध्यापक मोहिनी गुंजाळ व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या भव्य क्रीडा स्पर्धांसाठी सुमारे 55 संस्थांमधून सुमारे 850 मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून IEDSSA व संजीवनी पॉलिटेक्निकची थोडक्यात माहिती देऊन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित सर्वच संस्थांनी दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर नावलौकिक प्राप्त केला असल्याचे सांगितले. यावेळी स्मृती दवंगे हिने खेळाडूंना शपथ दिली. प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक मोहिनी गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपण सर्वजण या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालात. खर तर आज ही स्पर्धा म्हणून खेळण्यापेक्षा मी सांगेल की आपण हा खेळ म्हणून खेळला तर जास्त आपल्याला याच्यातनं आनंद मिळेल. स्पर्धेमध्ये हार जीत ही असते, परंतु खेळामधनं जास्त आपल्याला आनंद मिळतो. मी फार कोणत्या खेळामध्ये कधी सहभागी झाली नाही, कदाचित मला तशी संधीही मिळाली नाही, परंतु जेव्हा जेव्हा कधी लहानपणी लहान असताना खेळले त्यामुळे त्याचा खूप आनंदच मिळतो. लहानपणी आपण खूप खेळ खेळत असतो, परंतु ते खेळ असेच असतात, त्याच्यात कोणतीही शिस्त नसते. फक्त एक आपण आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण खेळत जातो. परंतु आपण आता जे सांघिक आणि वैयक्तिक खेळ खेळतात त्यामुळे या संगीत खेळामध्ये एक शिस्त असते आणि या शिस्तीमुळे आपल्या जीवनामध्ये पण एक प्रकारची शिस्त येणार असते. त्यामुळं खेळ हा आपल्याला एक शिस्त लावून देणार, आपल्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन तयार करतो, त्याला नियम पाळत नियम असतात. त्यामुळे नियम कसे पाळावे आयुष्यात, खेळ हा सर्व नियम कायदा समाजाने गाठून घालून दिलेले नियम आपल्याला पाळायला शिकतो. आज संजीवनी KBP पॉलिटेक्निक मध्ये MSBT स्पॉन्सर्ड IEDSSA या खाली 6 जिल्ह्यातले विद्यार्थिनी व साधारण 60-70 पॉलिटेक्निक डी फार्मसीचे डिप्लोमा फार्मसीचे वेगवेगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थिनी इथं आले. आज साधारण 800 ते 850 मुली आज वेगवेगळ्या इव्हेंटसाठी आलेल्या आहेत. संजीवनी KBP पॉलिटेक्निक खाली आज जे या स्पोर्ट्स इव्हेंट्स होत आहेत त्यात प्रामुख्याने बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो खो, त्याचबरोबर बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी MSBTचे आभार मानतो की त्यांनी ही संजीवनी KBP पॉलिटेक्निकला संधी दिली. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडिशनल SP स्वाती भोर मॅडम व मनालीताई कोल्हे यांचे मी आभार मानतो की यांनी सर्वांनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले कोपरगावचे PI देसले साहेब यांनी येऊन विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केलं. मी या सर्वांचे आभार मानतो. आणि एक सांगायला आवडतं की आदरणीय नितीनदादा व बिपिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी KBP पॉलिटेक्निक मागच्या वर्षी जे इव्हेंट झाले त्याच्यात जवळजवळ 800-850 पॉलिटेक्निक व फार्मसीमधून महाराष्ट्र लेवलला सेकंड लेवलला होतो. हे सांगायचं तात्पर्य एकमेव की संजीवनीला ऑलराऊंड डेव्हलपमेंटला आम्ही भर देतो, त्यामुळं नुसतं अकॅडमिक्सच नव्हे तर स्पोर्ट्सलाही भर दिला जातो. त्यामुळं आपण महाराष्ट्राला सेकंड लेवलला होतो. अपेक्षा करतो की येणाऱ्या ह्या वर्षात सुद्धा संजीवनी Top 3 राहील. मी ह्या स्पर्धेला सर्व टीम कोचेस सर्वांचेही मी आभार मानतो की आपण सर्वांनी ह्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं. सर्वांचे मी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.